अशा पद्धतीनेच आपल्याला बनवायचा आहे मक्याचा चिवडा, पॉपकॉर्न चिवडा, अगदी कुरकुरीत आणि खमंग असा चिवडा। नमस्कार, ज्योतिष कॉर्नरवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी बनवणार आहे मक्याचा चिवडा, म्हणजेच आपल्याला पॉपकॉर्नचा चिवडा बनवायचा आहे। एकदम टेस्टी आणि छान असा चिवडा तयार करणार आहे मी, आणि तुम्ही नक्की मी केलेल्या पद्धतीने करून बघा। हा चिवडा एक महिना जरी ठेवला तरी हा खराब होत नाही किंवा वासही लागत नाही। कमी तेलामध्ये खूप छान असा चिवडा तयार करायचा आहे आपल्याला। तर चला बनवूया आता आपण पॉपकॉर्नचा चिवडा किंवा मक्याचा चिवडा करायचा आहे आपल्याला मक्याचा चिवडा। यासाठी आता हे कच्चे पोहे घेतलेले आहेत, हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला। यानंतर यामध्ये घालण्यासाठी शेंगदाणे, डाळ्या, लसूण घ्यायचा आहे बारीक चॉप करून, मिरची घ्यायची आहे बारीक चॉप करून, आणि हे असं छान किसलेलं पातळ खोबरं घ्यायचं आहे, आणि साखर आणि मीठ अशी मिक्सरमधून काढायचं आहे। म्हणजे हे मीठ आणि साखर सर्व पोह्यांना लागतं, यासाठी ही टिप्स आहे। साखर आणि मीठ एकत्र बारीक करायचं आहे। तेल आपलं चांगलं तापलेलं आहे पोहे तळण्यासाठी, अगोदर तेल तापलं का बघायचं आहे। हे छान असे पोहे उठले आहेत म्हणजे तेल आपलं तापलेलं आहे चांगलं। आपल्याला आता पोहे तळून घ्यायचे आहे। थोडे थोडेच पोहे घालायचे आहे, हे पोहे फुलतात चांगले, यासाठी असे तळून घ्यायचे आहेत पोहे। पाहू शकता किती छान असे आपले हे मक्याचे पोहे फुलले आहेत। अशा पद्धतीने आपल्याला सर्व पोहे तळून घ्यायचे आहेत, किती असे छान फुलले आहेत। आणि तेल निथळून घ्यायचं आहे म्हणून ह्या जाळीचा उपयोग करायचा आहे आपल्याला। तळल्यानंतर आपल्याला यावर लाल मिरची पूड घालायची आहे। बेडगी मिरची घातलेली आहे इथे मी, आणि थोडीशी तिखट घालायची आहे। पोहे तळल्याबरोबरच आपल्याला टाकायचं आहे हे मिरची पूड, म्हणजे याला कलर असा छान येतो, नंतर कलर जास्त येत नाही, प्रत्येक पोह्याला लागत नाही। आणि यामध्ये जरासं आपल्याला तळलेलं हे गरम गरम असतं, यामुळे आत्ताच आपण मिरची पूड घालायची आहे। चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, मग बाकीचं आपल्याला तळून घालायचं आहे। तर आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। हे शेंगदाणे अगोदर उन्हामध्ये चांगले कडक वाळवायचे, आणि त्यानंतर आपल्याला तळून घ्यायचे आहेत। हे अशा पद्धतीने आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। आणि हे आता आपल्याला हे उभे काप केलेलं खोबरं घ्यायचं आहे, आणि हे सुद्धा असं कडक कडकडीत असं करायचं आहे आपल्याला। आणि मंद आचेवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे, मंद आचेवरच असं तळल्यानंतर ते कडक होतं छान, कुरकुरीत होतं। अशा पद्धतीने आपल्याला हे खोबरं छान असं खरपूस तळून घ्यायचं आहे, आणि सर्व तेल असं निथरून काढायचं आहे चांगल्या प्रकारे। पाहू शकताय किती सुंदर असं खोबरं भाजलं गेलं आहे, तळलं गेलेलं आहे, कुरकुरीत झालेलं आहे हे। यानंतर आपण बारीक केलेली मिरची घालायची आहे, आणि ही छान अशी तळून घ्यायची आहे एकदम कुरकुरीत, म्हणजे खाताना अगदी सुंदर लागते ही दाताखाली आली तरी। पद्धतीने आपण कुरकुरीत एकदम मिरची तळून घ्यायची आहे, खूप मस्त अशी लागते नंतर खाताना। यानंतर आपल्याला धुतलेला कढीपत्ता होता हा टाकायचा आहे। अगोदरच आपण धुवून ठेवायचा, म्हणजे पाणी राहत नाही यामध्ये। आणि हा सुद्धा असा छान आपल्याला शेवट लसूण घालायचा आहे। लसूणही चांगला असा कुरकुरीत करायचा आहे, तो सुद्धा खूप सुंदर लागतो तळलेला लसूण। छान कुरकुरीत लसूण झालेला आहे आपला, आणि हा लसूण खूप सुंदर लागतो, शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात, म्हणून हे सर्व वस्तू आपल्याला अशा छान तळून घ्यायच्या। भाजकी डाळ होती ही तळून घ्यायची आहे, थोडीशी गरम करून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये अजून कुरकुरीतपणा येतो याला। आणि तेलही थोडंसं कमी करायचं आहे, अख्खं एवढं तेल जर टाकलं तर आपला चिवडा खूपच असा तेलकट होईल। यासाठी डाळ्यांच्या वेळेस आपण थोडंसं तेल कमी करून ह्या डाळ्या नुसत्या आपल्याला तेलामध्ये फ्राय करायच्या आहेत, कडकडीत करायच्या। आपल्याला डाळ्यासुद्धा अशा खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहे तेलामध्ये, तळून घ्यायच्या आहे थोड्याशा तेलामध्ये। आणि ह्यात ह्याच्यातच आता आपल्याला
थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे परत आपण अगोदरही घातलं होतं आणि हे सर्व आता मिक्स करायचं आहे आणि गॅस आपला बंद करून घ्यायचा आहे पदार्थ आपण तळून यावर टाकलेला आहे पोह्यांवर आता यावर आपल्याला साखर घालायची आहे मीठ घालायचं आहे आणि हे साखर आणि मीठ आपण बारीक केलेले हे सर्व पेरायचं आहे आणि आता सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे आपला चिवडा पण आता रेडी होत आहे पाहू शकताय किती सुंदर असा रंग आलेला आहे आपल्या चिवड्याला म्हणून अगोदर आपण मिरची टाकायची आहे पोह्यांना लावून घ्यायची आहे गरम गरम पोह्यांना मिरची छान लागते आणि नंतर आपण फक्त डाळ्यांना थोडीशी हळद घातलेली आहे कुरकुरीत आणि मस्त असा चिवडा झालेला आहे आपला तयार आता यानंतर मी थोडा हाताने सुद्धा मिक्स करते म्हणजे सर्व ठिकाणी मीठ लागतं यासाठी आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा थंड करायचा आहे आता हे सर्व गरम आहे थंड झाल्यानंतर अजिबात त्याला खराब होत नाही व्यवस्थित राहतो महिनाभर सुद्धा खराब होत नाही हा चिवडा पद्धतीने आपण असा हा चिवडा तयार करायचा आहे खूप सुंदर आणि छान असा चिवडा झालेला आहे तयार मी केलेल्या पद्धतीने जर केला चिवडा तर तुमचा हा चिवडा तेलकटही होणार नाही आणि जास्त दिवस टिकणार आहे हा चिवडा नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर कसा वाटला आजचा चिवडा तुम्हाला मक्याचा चिवडा हा खूप सुंदर आणि छान झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय